मैं डॉक्टर योगेश पतिंगे, सहायक प्राध्यापक, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा। आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रकल्प अहवालाचे घटक कंटेंट्स ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट या मुद्द्याची चर्चा करूया। मागच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 2 ला सुरुवात केली होती, व्यावसायिक वित्ताच्या बिझनेस फायनान्सच्या युनिट नंबर 2 ला, ज्याच्यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट याबद्दल आपण प्राथमिक चर्चा केली होती। जसं मी मागच्या लेक्चरलाही तुम्हाला सांगितलं होतं की याचे 3 पार्ट आहेत। पहिला हा प्रोजेक्ट रिपोर्टशी संबंधित आहे, दुसरा इन्व्हेंटरी मॅनेजमेंटचा आहे आणि तिसरा आहे लेव्हरेजेसचा। पहिला जो भाग आहे तो थेरोटिकल आहे, दुसरा आणि तिसरा भाग आपल्याला सुरुवातीला काही प्रमाणामध्ये थिअरी पाहिजे आपले कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी, आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्यातली प्रॉब्लेम्स पाहिजे। तर मूळ मुद्द्याकडे वळूया। आजच्या ज्या पॉइंट्स आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आहे की किंवा जो मुद्दा आपल्याला अभ्यासाला घ्यायचा आहे तो आहे प्रकल्प अहवालाचे घटक। इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात कंटेंट्स ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट। सुरुवातीला प्रकल्प अहवाल किंवा मग प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय त्याच्यावर 5 मिनिट चर्चा करूया, आणि त्यानंतर मग तो अहवाल तयार करताना किंवा ते प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना कुठल्या घटकांना घेऊन आपल्याला त्याला एक मूर्त स्वरूप द्यायचं आहे, संपूर्ण एक स्वरूप द्यायचं आहे की जेणेकरून त्यामध्ये एक संपूर्ण मुद्दे आपले येतील, आणि मग जेव्हा आपल्याला तो पुन्हा समोर जर मांडायचा असेल तर मग आपली बाजू किती सशक्त राहील, आपल्याला कसं समोरच्याला पटवून द्यावं लागेल, त्यासाठी या सर्व घटकांचा योग्य प्रकारे आपल्याला उपयोग करावा लागेल। सुरुवातीला जसं मी म्हटलं आपण पाहूया प्रकल्प अहवाल म्हणजे काय। तर मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की जेव्हा काहीतरी आपल्याला नवीन सुरुवात करायची आहे, नवीन व्यवसाय आरंभ करायचा आहे, नवीन एक स्टार्टअप उभं करायचं आहे, नवीन एक प्रकल्प उभं करायचा आहे, मग त्याची जो लाईफ आहे, त्याचा जो एक कार्यकाळ आहे, जीवन आहे, तो कमी असू शकतो, मध्यम स्वरूपाचा असू शकतो किंवा निरंतर चालणारा उद्योगही तो राहू शकतो। पण एवढं सगळं करीत असताना साहजिकच आहे आपल्याला बाहेरच्या मदतीची गरज असते। बाहेरची मदत ही पैशांच्या स्वरूपात राहू शकते, तंत्रज्ञानाच्या स्वरूपात राहू शकते, स्त्रोतांच्या स्वरूपात राहू शकते, रिसोर्सेस ज्याला म्हणतो आपण, किंवा मानव संसाधनाच्या स्वरूपात राहू शकते ज्याला आपण ह्युमन रिसोर्सेस म्हणतो। तर ती मदत त्या व्यवसायावर, त्या प्रकल्पावर अवलंबून असते। प्रकल्प जर फार मोठा असेल तर जास्त वित्ताची गरज पडू शकते, जास्त माणसांची गरज पडू शकते। प्रकल्प जर किचकट असेल तर त्यामध्ये जास्त तंत्रज्ञानाची गरज पडू शकते। प्रकल्पाचं जर स्वरूपही समजा आपण म्हणू शकतो की फार मोठ्या भूभागावर अवलंबून असेल तर आपल्याला जास्त इन्फ्रास्ट्रक्चरची गरज पडू शकते। तर ह्या ज्या गरजा आहेत, ह्या गरजा स्वाभाविक आहे आपल्याला पूर्ण कराव्या लागतील, त्यासाठी आपल्याला कुणाची ना कुणाची मदत घ्यावी लागेल। जसं जर मी वित्ताचा विचार करतो तर पैसा उभा करण्यासाठी मला जेवढे काही सोर्सेस आपण स्त्रोतांचा अभ्यास पहिल्या युनिटमध्ये केला आहे, त्या स्त्रोतांची मदत त्यासाठी घ्यावी लागेल। मग जेव्हा आपण असं म्हणतोय की मला पैसा उभा करायचा आहे किंवा मला तंत्रज्ञानाची मदत घ्यायची आहे किंवा मला मानव संसाधनाची मदत कुणाकडून जरी घ्यायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमचा हा जो प्रकल्प आहे त्याच्या मागची तुमची काय भूमिका आहे त्याला उभं करताना तुमचा विषय हा समोरच्याला पटवून द्यावा लागेल। जेव्हा तुम्ही तुमचा विषय, तुमची या उद्योगामागची, या प्रकल्पामागची भूमिका समोरच्याला पटवून द्याल, त्यानंतरच तदनंतरच तो व्यक्ती तुम्हाला मग जी मदत त्याकडून तुम्हाला अपेक्षित आहे तो ती करेल। जशी म्हटलं तो पैशांच्या स्वरूपात असेल, तंत्रज्ञानाच्या स्वरूपात असेल, इन्फ्रास्ट्रक्चरच्या स्वरूपात असेल किंवा अजून कुठल्या स्वरूपामध्ये असेल, पण त्यासाठी तो मदत देण्यास का तयार होईल, तर त्यासाठी तुम्हाला तुमची भूमिका ही पटवून द्यावी लागेल। मग भूमिका पटवून देण्यासाठी तुम्हाला काहीतरी एक आराखडा तयार करावा लागेल, तुमचा एक काहीतरी भूमिका तुम्हाला वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून मांडावी लागेल की याच्या, या प्रकल्पाच्या माध्यमातून, या व्यवसायाच्या माध्यमातून, या उद्योगाच्या माध्यमातून तुम्हाला काय अपेक्षित आहे। मग एक सामान्य माहितीपासून तुमच्या त्या नवीन प्रकल्पाची सामाजिक जबाबदारी काय आहे इथपर्यंत तो तुमचा पुढचा जो प्रवास आहे तो तुम्हाला व्यवस्थित शब्दांमध्ये, मोजक्या शब्दांमध्ये, त्याला एक काय म्हणू शकतो, एक पुराव्यानिशी जेव्हा तुम्ही तो मांडाल, त्या आराखड्यामध्ये तुम्ही मांडाल, तर त्या संपूर्ण आराखड्याला आपण म्हणू शकतो प्रकल्प अहवाल। की मला असं करायचं आहे, या पद्धतीनं तो प्रकल्प चालवायचा आहे, त्यासाठी मला एवढ्या पैशांची गरज आहे, एवढ्या मानव संसाधनाची गरज आहे, एवढ्या कॅपिटलची गरज आहे, एवढ्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, आणि मग
त्यासाठी मग हे सगळं मला मिळेल कुठून? तर ह्या या माध्यमातून मला ते मिळेल. मग त्यामध्ये मला जी सेवा द्यायची असेल किंवा वस्तूचं उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी एवढा खर्च येऊ शकतो. तर ढोबळमानाने सर्व अंदाज बांधून तुम्हाला तो प्रकल्प अहवाल तयार करावा लागेल. आणि जेव्हा तुम्ही तो प्रकल्प अहवाल तुमच्या गुंतवणूकदारांकडे मांडाल की जिथून तुम्हाला ती गुंतवणूक मिळेल, तर त्यांना जर ते पटलं तरच ते लोक त्या संस्था तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या स्वरूपातली गुंतवणूक करू शकतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, तर हा एक प्रकारचा आरसा आहे की जो तुम्हाला बाहेरच्या व्यावसायिकांना, बाहेरच्या संस्थांना दाखवून त्यांना तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचं आहे, तुमच्या प्रकल्पाकडे आकर्षित करून घ्यायचं आहे, जेणेकरून मग तुम्हाला ती वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला आवश्यक असेल त्या क्षेत्रातली मदत ते तुम्हाला करतील. म्हणून प्रकल्प अहवाल हा सुरुवातीला एक प्रकारचा काय, जसं आपण म्हणतो ना, कुठल्याही जर महाविद्यालयात जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर महाविद्यालय तुम्हाला आकर्षित करण्यासाठी स्वतःचं एक ब्रॉशर, माहिती पुस्तिका छापतं. त्या माहिती पुस्तिकेमध्ये त्या महाविद्यालयाबद्दलची संपूर्ण माहिती, आतापर्यंत केलेली कामं, सध्या चालू असलेली कामं, भविष्यातले जे फ्युचर प्लॅन्स आहेत, त्यांच्याकडे चांगलं काय आहे, बाकीच्या तुलनेत त्यांच्याकडे चांगलं काय आहे, त्यांनी काय काय कामगिरी बजावलेली आहे, सगळ्यांचा गोषवारा एक त्या माहिती पुस्तिकेमध्ये मांडला असतो. मग त्या माहिती पुस्तिकेतली माहिती वाचून विद्यार्थी त्या कॉलेजला सिलेक्ट करतो, त्या महाविद्यालयाला प्रवेशासाठी सिलेक्ट करतो आणि तिथे प्रवेश घेतो. मग एक प्रकारे तो माहिती पुस्तिका काय, ती माहिती पुस्तिका त्या महाविद्यालयाचा प्रकल्प अहवाल आहे. प्रकल्प म्हणजे काय, त्यांना ती ऍडमिशन करायची आहे, तो तात्पुरता तो त्यांच्यासाठी प्रोजेक्ट आहे महाविद्यालयासाठी, की आपल्याला एवढ्या ऍडमिशन्स, एवढ्या प्रवेश आपल्या महाविद्यालयामध्ये झाले पाहिजे. तर ही एक भूमिका त्या प्रकल्पाची राहू शकते. मग प्रकल्प अहवाल जर आता आपल्याला समजलं असेल की प्रकल्प अहवाल कशासाठी का तयार केला जातो, तर प्रकल्प अहवालामध्ये हे काही घटक आहेत की ज्याची मांडणी आपल्याला व्यवस्थितपणे करावी लागेल. मग त्यामध्ये सुरुवात कुठून होते, सुरुवात होते ही सामान्य माहितीपासून. सामान्य माहिती म्हणजे जसं आपण कुठलाही एखादा फॉर्म जेव्हा भरतो तर फॉर्म मध्ये आपण सुरुवातीला जनरल इन्फॉर्मेशन भरतो. जनरल इन्फॉर्मेशन म्हणजे काय, की एक प्राथमिक माहिती, त्याचं नाव, गाव, पत्ता, मग ते सगळे जे डिटेल्स असतील ते जे अत्यंत आवश्यक आहेत, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आय डी, एक रजिस्टर, नोंदणीकृत ॲड्रेस, कम्युनिकेशन ॲड्रेस, फॅमिली डिटेल्स एक्सेट्रा एक्सेट्रा, हे सगळी जी माहिती आहे ती सामान्य माहितीमध्ये आपण लिहू शकतो. मग ती त्या प्रकल्प ज्याने सुरू केला त्याची माहिती राहू शकते, त्या प्रकल्पाची माहिती राहू शकते, की जी माहिती प्रथमदर्शी अत्यंत आवश्यक आहे, त्याच्याशिवाय ते समोर सरकणारच नाही. मग त्यासाठी शासनाने दिलेल्या परवानग्या म्हणा, शासनाने दिलेल्या ज्या वेगवेगळ्या याद्या, त्या याद्यामध्ये हा कार्यक्रम कुठे बसतो, मग ही जी सर्व माहिती आवश्यक आहे ती सर्व माहिती तुम्हाला सामान्य माहिती अंतर्गत प्रकल्प अहवालात सुरुवात करावी लागेल. एक इंट्रोडक्शन ज्याला म्हणतो आपण, भूमिका काय या व्यवसायामागची, या प्रकल्पामागची, मग हे सर्व जे आता मी जसं सांगितलंय सर्व माहिती, जेव्हा तुम्ही एक जसं आपण म्हणतो की सुरुवातीची माहिती जी आपण देतो तशी माहिती तुम्हाला ती मांडावी लागेल, ज्याला आपण सामान्य माहिती असं म्हणतो. दुसरा मुद्दा जो आहे तो आहे संघटना सारांश. संघटना सारांश म्हणजे तो जो व्यवसाय आहे, जो प्रकल्प आहे, तो चालविण्यासाठी जी जी लोक त्याच्यामध्ये गुंतलेली आहेत, काम करीत आहेत, त्यांची संपूर्ण माहिती आपल्याला तिथे द्यावी लागेल. मग मालक कोण आहे, किंवा मग मालक नसेल तर ग्रुप ऑफ मेंबर ज्याला म्हणतो, समूह आहे का, किंवा पार्टनर्स आहेत का, किंवा मग त्यांना काही पदं दिलेली आहेत का, जसं आपण मॅनेजिंग डिरेक्टर, सीईओ वगैरे अशी जी सगळ्या गोष्टी आपण म्हणतो, ज्या पदांची नावं आपण घेतो, ती पदांचं वाटप केलेलं आहे का, मग मॅनेजर पद कोणाला दिलं आहे का, मग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस कोणाकडे राहील, फायनान्शियल मॅटर्स कोण पाहिजे, ह्युमन रिसोर्स कोण पाहिजे, मार्केटिंग कोण पाहिजे, जर काही परचेसिंग असेल तर ते कोण पाहिजे, स्टॉक्स कोण मेंटेन करेल, तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांचं वाटप जर झालं असेल तर त्याची ही संपूर्ण माहिती आपल्या प्रकल्प अहवालात द्यावी लागेल, की जेणेकरून समोरचा व्यक्ती ती सगळी माहिती वाचून त्याला एक पारदर्शकता दिसेल की एक चांगल्या लोकांची नेमणूक या व्यवसायामध्ये झाली आहे, की जे त्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ लोक आहेत, जसं ज्याला आर्थिक नीतींची, आर्थिक बाजूचं चांगलं ज्ञान आहे तोच फायनान्स, फिनान्स वगैरे जे आपण त्याला म्हणतो पाहतो आहे, ज्याला
व्यवस्थापनाचं चांगलं ज्ञान आहे, तो मॅनेजमेंट मध्ये काम करतो आहे. ज्याला विपणनाचं काम चांगलं ज्ञान चांगलं आहे, तो मार्केटिंग मध्ये काम करतो आहे. तर जी ज्ञानी लोक आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातली, ती त्यांच्या त्यांच्या जागी जर योग्य पद्धतीने बसवल्या गेली तर त्या प्रकल्पाला निश्चितच पुढे जाऊन यश मिळतं. कारण ही सर्व सुरुवात आहे की आम्हाला भविष्यात यांच्या सर्व मदतीने आम्हाला समोर हा व्यवसाय हा प्रकल्प आम्हाला चालवायचा आहे. तर मग सुरुवातच जर चांगली झाली तर निश्चितच त्या व्यवसायाला त्या प्रकल्पाला समोर प्रगती करण्यापासून शक्यता कुणी अडवू शकणार नाही. तर संघटनेबद्दल त्या पूर्ण ऑर्गनायझेशन बद्दलची संपूर्ण माहिती सारांशाच्या स्वरूपात म्हणा, ट्री डायग्रामच्या स्वरूपात म्हणा किंवा स्ट्रक्चरच्या स्वरूपात म्हणा, ती आपल्याला प्रकल्प अहवालामध्ये मांडावी लागेल. हा दुसरा मुद्दा झाला किंवा दुसरा महत्वाचा घटक झाला. तिसरा जो महत्वाचा घटक आहे तो कार्यकारी, ज्याला आपण कार्यकारी सारांश किंवा एक्झिक्युटिव्ह समरी असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये जे आपण वेगवेगळे संघटना केलेले आहेत, वेगवेगळे जे आपण भाग केलेले आहेत, तर त्यांची कार्य काय आहे. जसं मग फिनान्स डिपार्टमेंट असेल, आर्थिक विभाग असेल, तर तो कोणत्या पद्धतीचं कार्य करेल. मार्केटिंग डिपार्टमेंट असेल तर त्यांची कार्य काय राहतील, त्यांच्या कामाची व्याप्ती कुठपर्यंत राहतील, त्यांना काय अधिकार दिलेले आहेत, त्यांना जर पैशांचे काही अधिकार दिले असतील तर कुठपर्यंत दिलेले आहे, कुठल्याच कामासाठी त्यांना सायनिंग ऑथॉरिटी म्हणून नेमलेलं आहे, कुठल्या कामांवर त्यांची सही चालणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कार्यकारी सारांशमध्ये नमूद करावं लागेल. मग लिस्टेड कंपनी जर असेल तर मग प्रमोटर्सना किती शेअर्स दिलेले आहेत, प्रमोटर्सकडे किती शेअर आहेत, किती शेअर्स हे आपल्याला प्रायमरी मार्केटमध्ये जाऊन विकायचे आहेत, किंवा सेकंडरी मार्केटमधले किती शेअर्समध्ये आपण आपली गुंतवणूक राहील वगैरे, ह्या सर्व बाबी ह्या आपल्याला कार्यकारी सारांशमध्ये म्हणजे आपल्याला व्यक्त करायच्या असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे इथपर्यंत हे जे आपण प्लॅनिंग केलेलं आहे ते प्लॅनिंग, जसं संघटनेचं आपण जे प्लॅनिंग केलेलं आहे ते आपल्याला कार्यकारी सारांशमध्ये त्याचं एक्झिक्युशन लिहावं लागतं, की आम्ही या या लोकांची नेमणूक केली आहे हे आपण इथे नमूद केलं. मग ती लोक काय काम करतील, त्यांच्या कामाची काय व्याप्ती आहे, काय स्वरूप आहे, त्यांची काय भूमिका राहील, हे सर्व आपल्याला कार्यकारी सारांश या तिसऱ्या घटकामध्ये नमूद करायचं असतं. चौथा जो घटक आहे तो आहे प्रकल्प वर्णन. जसं आपण पहिल्या याच्यामध्ये फक्त एक सामान्य माहिती लिहिली की आम्हाला असं असं काही करायचं आहे, पण असं असं करताना नेमकं काय करायचं आहे, कितपत करायचं आहे, त्याचं काय स्वरूप आहे, त्याची काय व्याप्ती आहे, प्रोडक्शन करायचं असेल तर किती पर्यंत तुम्हाला प्रोडक्शन करायचं आहे, त्यासाठी कुठलं तंत्रज्ञान तुम्हाला वापरायचं आहे, कुठल्या मशीन्स तुम्हाला यूज करायचं आहे, तुम्हाला किती जागा लागेल, किती पाणी लागेल, किती वीज लागेल, किती माणसं लागतील, त्यांच्यावर किती पगार खर्च सॅलरी तुमची खर्च होईल, तुम्हाला किती मालाचं प्रोडक्शन करायचं आहे, उत्पादन करायचं आहे, तुमचा तो माल तयार झाल्यानंतर किंवा तुम्ही जर सेवा देत असाल तर तुम्ही ग्राहकापर्यंत कसे पोहोचाल, मग ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तुमची मार्केटिंगची स्ट्रॅटेजी काय आहे, या सगळ्या गोष्टींचा गोषवारा म्हणजेच प्रकल्प वर्णन, की तो प्रकल्प तुम्हाला कसा राबवायचा आहे. कारण कुठलंही काम जर आपल्याला योग्य पद्धतीनं करायचं असेल तर त्याला आपल्याला अगोदर मांडावं लागेल, त्याची योग्य मांडणी करावी लागेल, त्याला स्टेप्स मध्ये उतरावं लागेल, की पहिली पायरी ही, दुसरी पायरी ही, तिसरी पायरी ही, आणि जेव्हा तुम्ही त्या पायऱ्या चढाल किंवा उतराल, जे दिशा असेल त्या पद्धतीने, तुम्हाला त्या पद्धतीने तो कार्यक्रम राबविता येईल. नाहीतर जर तुमचं व्यवस्थितपणे नियोजन झालेलं नाही आहे तर मग वेळेप्रसंगी जर काही अडचणी आल्या तर त्यामध्ये मग अडखळण्याचे प्रकारही जास्त होतात. म्हणून प्रकल्प वर्णन करीत असताना आपल्याला त्या प्रकल्पाचा जो सगळा काय म्हणू शकतो पूर्ण ज्या एक कम्प्लीट पिक्चर ज्याला आपण म्हणतो पूर्ण चित्र, ते तुम्हाला तुमच्या या प्रकल्प अहवालामध्ये दाखवावं लागेल. पाचव्या मुद्द्याकडे वळूया, ते आहे विपणन योजना. जसं मी आताच सांगितलं की जे काही तुम्ही उत्पादन करीत असाल, उत्पादन हे वस्तूंचं राहील किंवा तुम्ही सेवा देत असाल, कारण प्रकारे दोनच राहू शकतो, एक तर सेवा देणे ज्याला आपण सर्व्हिसेस म्हणतो, किंवा एखाद्या वस्तूचं उत्पादन करणे. म्हणजे जर मी चॉकलेट तयार करीत असेल तर ते चॉकलेटचं उत्पादन झालं, पण मी जर फक्त लोकांचे रिझर्वेशन करून देत असेल तर ती सेवा झाली, रिझर्वेशन हे काही उत्पादन नाही आहे. तर जेव्हा मी काही सेवा देतो आहे तर ते सेवा क्षेत्र झालं, जर मी कुठल्या वस्तूचं उत्पादन करतो आहे तर ते उत्पादन क्षेत्र झालं, जसं आपण त्याला सर्व्हिसेस सेक्टर म्हणतो आणि याला गुड्स सेक्टर म्हणतो. तर मग या दोन्ही क्षेत्रामध्ये, सर्व्हिसेसमध्ये किंवा गुड्समध्ये, तुम्हाला तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे.
कारण क्षेत्र कोणी कुठलेही घ्या त्याच्यामध्ये एकदम गळेकापू स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कॉम्पिटिटर्स जे स्पर्धक आहेत त्यांची संख्या फार जास्त आहे. मग ग्राहकांपर्यंत आपण कसं पोहोचायचं त्यासाठी पण तुम्हाला स्ट्रॅटेजी व्यूहरचना बनवावी लागेल की जी तुमच्या मार्केटिंग डिपार्टमेंट विपणन विभाग जो आहे तो बनवेल. की मग आपल्या ग्राहकांपर्यंत कसं पोहोचायचं, मग ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ॲडव्हर्टाइजमेंटचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळी माध्यमं आहेत, त्यांच्या मदतीने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. मग त्यामध्ये तुम्ही प्रिंट मीडिया घेऊ शकता, इलेक्ट्रॉनिक मीडिया घेऊ शकता, नवीन आलेले सोशल नेटवर्किंगची वेगवेगळी माध्यमं आहेत त्यांचा उपयोग करून आपण विपणन योजना आपल्या प्रकल्पासाठी तयार करू शकतो. सहाव्या मुद्द्यावर बोलूया, ती आहे भांडवल रचना आणि कार्यखर्च. भांडवल रचना म्हणजे कॅपिटल स्ट्रक्चर, कार्यखर्च म्हणजे ते झालं वर्किंग कॅपिटल. पैशांची उभारणी झाली पण पैसा हा पूर्णपणे आपल्याला वापरात किती आणायचा, कितपत त्याचं कॅपिटल म्हणून आपल्याला ठेवायचं तेही ठरवावं लागेल. मग शासनाने जे नियम आखून दिलेले आहेत, जे काही शासनाची धोरणं असतील त्या पद्धतीने, मग तुम्ही जर कंपनी नोंदणीकृत कंपनी असेल तर मग सेबीचे नियम लागतील, स्टॉक मार्केटला लिस्टेड असेल तर आपल्याला स्टॉक मार्केटचे नियम आपल्याला फॉलो करावे लागतील, सेबीचे नियम फॉलो करावे लागतील. मग त्या पद्धतीनं जे ऑथराइज कॅपिटल आपल्याला आखून दिलेलं आहे, पेड अप कॅपिटल, कॉल्ड अप कॅपिटल, या सगळ्या, आणि त्यानंतर मग आपल्याला एवढ्या वर्किंग कॅपिटलची गरज पडू शकते आपले दैनंदिन खर्च भागविण्यासाठी, त्याला कार्यखर्च असं म्हणू शकतो, त्याचंही ढोबळ मानाने अंदाज बांधून आपल्याला तेवढी राशी, तेवढं भांडवल हे आपल्याला वेगळं ठेवावं लागेल. जे काही भांडवल आपल्याला व्यवसायामध्ये गुंतवावं लागेल, काही भांडवल आपल्याला हाताशी ठेवावं लागेल, जे आपल्याला दैनंदिन त्या मासिक खर्च किंवा वार्षिक खर्च जे असतात ते भागविण्यासाठी, काही भांडवल आपल्याला रिझर्व म्हणून ठेवावं लागेल की आपत्कालीन जर काही परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी ते वापरता येईल. तर हे सगळी भांडवलाची जी संरचना आहे किंवा खर्चाची जी संरचना आहे किंवा भविष्यातले अंदाज बघून जे आपल्याला आपलं भांडवल गुंतवायचं आहे किंवा टिकवून ठेवायचं आहे, तर या सर्व बाबींचा विचार आपल्याला या घटकामध्ये करावा लागतो. जे नंबर 6 येत आहे त्या भांडवल रचना आणि कार्यखर्च. 7 आहे व्यवस्थापन योजना, म्हणजे हा व्यवसाय कसा चालवायचा, हा प्रकल्प कसा चालवायचा. व्यवसायाच्या जे आपण प्रकल्प शब्द वापरलेला बरं, हा प्रकल्प कसा चालवायचा, कारण शेवटी एवढ्या सगळ्या बाबींचा जर विचार करायचा असेल तर या 7 व्यवस्थापन येणं आणि करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण जर व्यवस्थापन योग्य असेल तर मग ज्या उद्देशाने तो प्रकल्प आपण सुरू करतो आहे, चालवतो आहे, तो उद्देश पूर्ण होण्यास मदत होते. पण जर तुमचं व्यवस्थापनच चुकीचं असेल, तुमचं नियोजनच चुकीचं असेल किंवा तुमचं इम्प्लिमेंटेशनच चुकीचं असेल, अंमलबजावणी चुकीची असेल, तर मग ज्या भूमिकेतून त्या प्रकल्पाला सुरुवात झाली ती भूमिका कदाचित पूर्ण होणार नाही. म्हणून व्यवस्थापन कशा पद्धतीनं राहील, व्यवस्थापनामध्ये कुणाला कसे अधिकार दिले आहेत, त्यांची व्याप्ती काय, त्यांची भूमिका काय, डिसिजन मेकिंग कशा पद्धतीने होईल, किती लोक त्याच्यात इन्वॉल्व्ह होतील, सहभागी होतील, कुणाचा निर्णय, कुणी घेतलेला निर्णय हा अंतिम असेल किंवा कुणाचा निर्णय घेतल्यानंतर अजून तो निर्णय पडताळणीसाठी कुणाकडे पाठवायचा आहे, कुणाच्या सह्या त्याच्यावर अंतिम असतील, या सर्व बाबींचा विचार आपल्याला या घटकामध्ये करावा लागतो, जो असतो व्यवस्थापन योजना. इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये आपत्कालीन जर काही योजना असतील किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवली असेल त्यामध्ये मग अधिकार कुणाला राहतील, एखादा व्यक्ती जर गैरहजर असेल तर त्याच्याऐवजी कुणाला अधिकार राहतील, या सर्व छोट्या छोट्या बाबींचा विचार आपल्याला प्रकल्प अहवालाच्या या घटकामध्ये करावा लागतो, जो आहे व्यवस्थापन योजना. त्यानंतरचा आहे आर्थिक पैलू. वित्ताचा विचार आपण यामध्येच केलेला आहे, भांडवल रचनेमध्ये आपण तो विचार केलेला आहे, पण मग त्यामध्ये आर्थिक पैलू असा आहे की एक अप्रॉक्सिमेशन्स एस्टिमेशन्स आपण म्हणू शकतो, काही आपल्या अंदाज राहू शकतात की एवढा नफा आपल्याला व्हायला पाहिजे. मग एवढा नफा जर झाला तर मग त्यामध्ये लाभांशाचं वितरण आपल्याला करावं लागेल का, जर आपण तसं प्रकल्पाचं रूपांतर आपण कंपनीमध्ये किंवा कंपनी तो प्रकल्प चालवत असेल तर, किंवा मग प्रमोटर्सला त्याच्यातून किती हिस्सेदारी जाईल, त्यानंतर मग जर गुंतवणूकदार असतील तर गुंतवणूकदारांना आपण किती रिटर्न्स परतावा देऊ, त्यानंतर जर काही पैसे जर तसेच पडून असतील तर त्याची गुंतवणूक आपल्याला दुसऱ्या व्यवसायात करता येईल का, किंवा मग जास्तीत जास्त रिटर्न्स आपल्याला कुठं मिळतील तिथे आपल्याला ती गुंतवणूक करायची आहे का, किंवा मग जे आकस्मिक खर्च आहे ते खर्च भागविण्यासाठी आपल्याला आपण कुठला रिझर्व फंड क्रिएट केला आहे का, ह्या सर्व पैलूंचा विचार की जे पैशांशी निगडीत आहे, आर्थिक परिस्थितीशी निगडीत आहे,
त्या पैलूंचा विचार आपला आर्थिक पैलू या घटकामध्ये करावा लागेल. थोडक्यात पैशांची गरज, पैशांचे योग्य पद्धतीने उपयोग, उपभोग, जास्त पैसा पडून न राहणे आणि जास्त प्रमाणात खर्च न करणे, जास्त पैसा मार्केटमधून न उचलणे, जास्त कर्ज न घेणे, या सर्व बाबींचा विचार आपल्याला आर्थिक पैलू या घटकामध्ये करावा लागतो. त्यानंतरचा जो घटक आहे तो आहे तांत्रिक पैलू. जसं मी तुम्हाला सांगितलं की पैशांचा उपयोग किंवा पैशांचा वापर याच्यासोबतच तुम्हाला तंत्रज्ञानाचाही वापर आजच्या घडीला करावा लागतो. आज प्रत्येक व्यवसाय हा संगणीकृत झालेला आहे, प्रत्येक व्यवसायामध्ये मशिनरींचा उपयोग होतो आहे. हाताने तयार होणाऱ्या वस्तू जरी त्याला मागणी असेल तरी उत्पादनाच्या कसोटीवर तो व्यवसाय खरा ठरत नाही, कारण तिथे उत्पादन कमी राहतं, उत्पादन क्षमता कमी राहते. मग उत्पादन क्षमता जर कमी राहिली तर नॅचरली किंमत वाढते, किंमत वाढली तर मग तुमच्यामध्ये जर क्वालिटी असेल तर तुम्ही टिकून राहाल. इतर स्पर्धकांची जर तीच क्वालिटी असेल आणि किंमत कमी असेल तर नॅचरली स्वाभाविकपणे ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होतील. म्हणून आपल्याला जर कॉस्टिंग कमी करायचं असेल, म्हणजे चायनाचं उदाहरण जर आपण घेतो की त्यांच्याकडे किमती कमी का असतात, तर त्यांचं जे उत्पादन असतं ते फार मोठ्या प्रमाणामध्ये असतं, तंत्रज्ञान स्वस्तात तिथं मिळतं, तिथल्या शासनाने पण वेगवेगळ्या योजना त्यांच्यासाठी राबवल्या असल्यामुळे जो एंड प्रॉडक्ट निघतो बाहेर पडतो तो अत्यंत स्वस्त असतो आणि तो त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणीही राहते, कारण त्याच्यामध्ये थोडा इनोव्हेटिव्हनेस आणण्याचा ते प्रयत्न करतात. त्याच गोष्टी आपल्याला प्रकल्पामध्ये राबवाव्या लागतील. जर मग आपल्या व्यवसायामध्ये जर आपल्याला काहीतरी नाविन्यपणे काहीतरी राबवायचं असेल, काहीतरी इनोव्हेटिव्हनेस आणायची असेल, इनोव्हेशन्स राबवायचे असतील, तर आपल्याला तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल. तंत्रज्ञानाच्या मदतीला घेऊन पण आपल्याला आपली कॉस्टिंग कमी करता येईल, कारण त्याच्यामध्ये मग मानवाचा सहभाग कमी होईल. चुका तर कमी होतीलच पण जी क्वांटिटी निघेल ती एकसारखी निघेल, कारण शेवटी माणसानी बनवलेलं एखादे चांगलं राहू शकतं, एखादं त्याच्यामध्ये तेवढ्याच पद्धतीचं चांगलं राहू शकत नाही, कारण त्यामध्ये व्हेरिएशन्स येऊ शकतात. त्याची विचार करण्याची पद्धत, त्याची त्यावेळेस काम करण्याची त्याची जी मानसिकता आहे त्याच्यानुसार त्याने बनवलेली वस्तू ही बदलू शकते, जरी व्यक्ती आणि त्याचे इन्ग्रेडियंट सारखे असले तरी. पण मशीनच्या बाबतीत हे होत नाही. म्हणून उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी, क्वांटिटी वाढविण्यासाठी आणि क्वालिटी तीच ठेवण्यासाठी आणि किंमत कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाची गरज आपल्याला घ्यावीच लागेल. मग त्यासाठी काय इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, कुठलं तंत्रज्ञान लागेल, कुठल्या मशिनरीज लागतील, कुठले तंत्रज्ञ लागतील, कुठून ते आयात करावे लागेल का, या सर्व बाबींचा विचार आपल्याला या घटकामध्ये करावा लागतो, ज्याचा नाव आहे तांत्रिक पैलू. दहावा आहे तो आहे प्रकल्प अंमलबजावणी. आतापर्यंत हे सगळं आपण नियोजन करीत आलो आहे आणि आम्हाला हे सगळं आम्ही असं मांडणी केलेली आहे की हे सगळं आम्हाला करायचं आहे. पण नॅचरली जसं आपण म्हणतो, प्लॅन युअर वर्क अँड वर्कआउट युअर प्लॅन. अगोदर तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन करा आणि मग नियोजन केलेलं काम प्रत्यक्षात तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. तर आतापर्यंत काय केलेलं, आपण फक्त 9व्या मुद्द्यापर्यंत त्याची नियोजन केलं आहे की आम्हाला असं असं करायचं आहे, त्याचं टायटल, त्या टायटल अंतर्गत आम्हाला हे असं असं करायचं आहे. पण आता जेव्हा अंमलबजावणी करायची वेळ येते तेव्हा मग अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला ग्रीन सिग्नल मिळाला आहे का. जसं आपण म्हणतो ना की एखाद्या सिग्नलवर आपण थांबतो, आपल्याला समोर जायचं आहे पण आपण समोर जाऊ शकत नाही, कारण तो रूल, तिथले रूल आपल्याला नियम फॉलो करावे लागतात. आणि जेव्हा ग्रीन सिग्नल होतो तेव्हा आपण आपली गाडी सुरू करतो. तसंच त्या प्रकल्पाचं आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर सगळं काही व्यवस्थित करून ठेवलेलं आहे, पण शासनानेच तुम्हाला तो प्रकल्प सुरू करण्याची परवानगी दिली नसेल किंवा बँकेने तुम्हाला परवानगी दिली नसेल किंवा बँकेने तुम्हाला अजून आर्थिक सहाय्य केलं नसेल, फक्त तुमची फाईल मंजूर करून ठेवली आहे, तोपर्यंत तुम्ही प्रकल्प सुरू करू शकत नाही, त्याची अंमलबजावणी करू शकत नाही. म्हणून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठीही तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित मांडाव्या लागतील, एकत्रित आणाव्या लागतील, जुळवाव्या लागतील, परवानग्या घ्याव्या लागतील आणि त्यानंतर मग तो प्रकल्प सुरू होईल. तर त्याच्यामागे मग काय काय तुमचे विचार राहतील, कुठले कुठल्या गोष्टी कारणीभूत राहतील, त्याची मांडणी आपल्याला प्रकल्प अंमलबजावणी या घटकाअंतर्गत करावी लागेल. आणि शेवटचा जो घटक आहे तो एक तेवढाच महत्त्वाचा आहे, जो आहे सामाजिक जबाबदारी. कारण प्रकल्प चालवायचा असेल तर तो समाजापासून वेगळा करून तुम्हाला चालणार नाही, कारण या समाजात राहून समाजाचे घटक म्हणून तुम्हाला तुमची भूमिका, तुमचा प्रकल्प राबवावा लागतो. हा लोकांसाठीच असतो, लोकांद्वारे चाललेला असतो, असो त्याच्यामध्ये नफा कमवण्याचा
जो एक उद्देश आहे ती भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, परंतु पूर्णपणे नफा कमविणे हीच जर भूमिका असेल तर ती समाजासाठी आणि त्या देशासाठी घातक आहे. म्हणून मग शासनाने CSR फंड्स वगैरेची निर्मिती केली, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, आणि त्यामध्ये मग तुम्हाला झालेल्या नफ्यातला काही ठराविक हिस्सा हा तुम्हाला समाजावरती खर्च करावा लागेल. मग त्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र त्या कंपनीला दिलेलं आहे, फक्त आर्थिक वर्षाच्या शेवटी सेबीला त्या कंपनीला सांगावं लागतं, सेबीला सांगावं लागतं की आम्ही हा हा खर्च केलेला आहे आणि त्याची एक लेखी सूचना ही सेबीला त्या कंपनीद्वारे द्यावी लागते. ती झाली सामाजिक जबाबदारी. मग सामाजिक जबाबदारीमध्ये काय, तर मग शाळेचे शाळा बांधणे, शिक्षणास मदत करणे, वैद्यकीय सोयीसुविधा पुरविणे, किंवा मग रस्ते बांधणे, आणि किंवा मग समाजातील जे घटक आहेत, जो समाज आहे त्या समाजाला आपण कसं मदत करू शकतो, त्यांची पातळी कशा पद्धतीने वृद्धिंगत करू शकतो, यासाठी कंपनी वेगवेगळ्या प्रकारे मदत करू शकते. ते भान, ती जबाबदारी त्या व्यवसायाला पेलता आली पाहिजे, ती झाली सामाजिक जबाबदारी. म्हणून जेव्हा तुम्ही हा प्रकल्प अहवाल बनवाल, त्याच्यातला शेवटचा सर्वात शेवटचा मुद्दाही महत्त्वाचा आहे की यातून जर आम्हाला काही नफा मिळत असेल तर त्या नफ्यातला काही भाग आम्ही निश्चितच समाजावर खर्च करू. त्यातही जर तुमची योजना बनलेली असेल की या गावामध्ये शाळा नाही, या गावामध्ये आम्ही या शाळेला अशी मदत करू शकतो, किंवा या भागामध्ये वैद्यकीय सुविधा अजून लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही, त्या आम्ही पोहोचू, किंवा इथल्या ज्या वैद्यकीय सुविधा आहेत त्या आम्हाला अद्ययावत करायच्या आहेत त्या आम्ही करू शकतो, किंवा इथे जे गरीब लोक आहेत, शेतकरी आहेत, त्यांना आपण त्यांच्या शेतीच्या कामात काही उपकरणं देता येतात का ते पाहू. तर अशा पद्धतीचे नियोजन प्लॅनिंग आपल्याला आपल्या प्रकल्प अहवालामध्ये मांडवावं लागेल. तर असे 11 मुद्दे आपल्याला आपल्या प्रकल्प अहवालात मांडून एक चांगला, योग्य आणि अपिलिंग ज्याला असं म्हणतो तसा प्रकल्प अहवाल जर आपल्याला बनवता आला तर मग गुंतवणूकदार म्हणा, किंवा आर्थिक संस्था म्हणा, किंवा बँक्स म्हणा, ह्या तुमच्या प्रकल्पाकडे आकर्षित होतील आणि तुमच्या प्रकल्पास मदत करण्यासाठी त्या निश्चितच समोर येतील. तर हा एक पूर्ण अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा होता, तो होता प्रकल्प अहवालाचे घटक. यानंतरचा जो मुद्दा आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहूया, तो राहील प्रकल्प योजनेचे मूल्यांकन. आज जो हा मुद्दा आपण पाहिला निश्चितच हा तुम्हाला समजला असेल. पुढच्या लेक्चरला आपण प्रकल्प योजना मूल्यांकन आणि त्याच्याशी संबंधित अजून एक दोन मुद्दे पाहूया, आणि त्यानंतर मग यातला जो दुसरा भाग आहे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट त्याला आपण सुरुवात करूया. धन्यवाद.